तालुका पोलिसांनी लाखोच्या मुद्देमालासह एका चोरट्याला घेतले ताब्यात. शिरपूर तालुक्यातील शेमल्या येथील धाडसी घरफोडीचा गुन्हा शिरपूर तालुका पोलिसांनी उघडकीस आणला आहे. मुकेश शिलेदार पावरा वय 28 राहणार शेमल्या तालुका शिरपूर असे ताब्यात घेतलेल्या संशयितांचे नाव असून त्याच्या ताब्यातून 7,20,000 रोकड व 45,000 रुपये किमतीचे दागिने जप्त केले आहे. सदर घरफोडीची घटना 7 जुलै रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास तालुक्यातील शेमल्या येथील दौलत हिरालाल राठोड यांच्या घरात झाली होती. ते मुलांचे कपडे घेण्यासाठी सेंधवा येथे गेले होते. सायंकाळी घरी परतले तेव्हा घरातील कपाटाचे लॉकर उघडे दिसले. त्यातील 7,20,000 रोकड व 45,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याचे उघड झाले. याबाबत दौलत राठोड यांनी शिरपूर तालुका पोलिसांना माहिती देत चोरीची घटना सांगितली. पोलिसांनी तात्काळ चौकशी सुरू केली. याबाबत पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी 2 पोलीस पथक तयार करत संशयिताचा शोध केला. यादरम्यान पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून संशयित मुकेश शिलेदार पावरा वय 28 राहणार शेमल्या यास पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, उपनिरीक्षक कृष्णा पाटील आदींच्या पथकाने केली आहे. धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. दिनांक 7/7/2024 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास श्री दौलत राठोड हे त्यांच्या शेमल्या ह्या गावातून MP सेंधवा या गावी काही साहित्य खरेदी करण्यासाठी गेले होते आणि सायंकाळी 5 वाजता ज्यावेळेस ते घरी परत आले त्यावेळेस त्यांच्या घराची भिंत फोडून एका अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून त्यांच्या घरातील साधारण 7,20,000 रुपये रक्कम आणि 9 ग्रॅम सोन्याचे दागिने असे चोरून नेले होते. त्या अनुषंगाने त्यांनी प्रथम स्वतःच्या गावात विचारपूस केली, चौकशी केली आणि नंतर शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे ते तक्रार देण्यासाठी आले होते. त्यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम 305 आणि 331(3) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि रक्कम मोठ्या प्रमाणात गेलेली असल्यामुळे सर्व टीम शेमल्या गावात आणि परिसरात आरोपीचा शोध घेत होती आणि दिनांक 7/9/2024 रोजी एक संशयित इसम नामे मुकेश पावरा याला आम्ही संशयाच्या आधारे ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे विचारपूस करताना त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दिनांक 9/7 त्याला अटक करून माननीय न्यायालयात हजर केले असता 3 दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड मिळाला आणि त्या दरम्यान गुन्ह्यातील 7,04,600 रुपये रोख आणि 9 ग्रॅम वजनाचे साधारण 45,000 रुपये किमतीचे दागिने असा एकूण 7,49,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदरचा तपास आम्ही स्वतः करत असून यामध्ये शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचा सर्व अधिकारी आणि अंमलदार यांनी सहभाग नोंदवला आहे.